मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या 9 वर्षाची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी वाटचाल ठरली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात देशाच्या विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस प्रदेश प्रवक्ता सागर भदे, तालुका अध्यक्ष अरुण शेठभगत, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अविनाश कोळी, जिल्हा प्रवक्ता प्रकाश बिनेदार, विनोद साबळे, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते. शंकर आपल्या नियमानुसार जर काम करत असेल तर कोणाला आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. याच्याबद्दल जर मागे आक्षेप असेल तर त्यांनी न्यायालयात गेलं पाहिजे. पण जर महापालिकेच्या नियमानुसार न बसता कोणी अतिक्रमण करत तर कुणीही असेल तर काही केलं असेल तर मला असं वाटतं की त्याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारण असेल. मला असं वाटतं संजय राऊत अत्यंत धडधडीत खोटं बोलत आहेत. खोटं बोलण्याचा त्यांचा दिवसेंदिवस विक्रम वैशिष्ट्य त्यांचं होत चाललं आहे. संजय राऊत म्हणजे खोटं बोलणं ही एक प्रकारची म्हण आता निर्माण होत चालली आहे. कालच गृह विभागाने स्पष्ट केलं की कोणत्याही प्रकारची ठाकरे कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था कमी केली नाही. पण या पद्धतीचा खोटा प्रचार हा सातत्याने करण्याचं काम संजय राऊत करत आहे. गृह विभागाने याबद्दल स्पष्टीकरण ऑलरेडी दिलं. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेने खरं या भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती की ज्यावेळी आंबेडकर प्रकाश आंबेडकर हे संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरती गेले पण त्याच्यामध्ये एक शब्द ते बोलले नाही. उद्धव ठाकरेंनी कोणत्या काही शब्द त्यांनी केलं नाही. त्यांच्या आघाडीबद्दल त्यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत त्यांच्या आघाडीबद्दल त्यांची घोषणा बोलणी सुरू होती. दोघांची एकत्रित पत्रकार परिषद झाली होती. त्या सगळ्या भूमिकेबद्दल सुद्धा उद्धव ठाकरे आता एक शब्द बोलायला तयार नाही. हिंदुत्व सोडल्याची वारंवार उदाहरणं उद्धव ठाकरे आपल्या दैनंदिन कार्यक्रमातनं दैनंदिन विधानातनं किंवा अशा पद्धतीने गप्प राहून देत. मी सांगितलं महाविकास आघाडी म्हणजे ही आता महाहतबल आघाडी आहे. कारण अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद नकोसं वाटतंय. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंना त्यांच्या पक्षात मान्यता नाही. त्यांचा एखादा अध्यक्ष काय बदलला तर काय कारवाई केली केंद्राने त्यांच्या काँग्रेसच्या. आणि राहता राहिले उद्धव ठाकरे. त्यांच्याकडे ना पक्ष आहे, ना संघटना आहे, ना चिन्ह आहे, ना कार्यकर्ते. मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये एकच नाणं म्हणजे भुजबळ साहेबांना ओबीसी समाजाने भरभरून दिलं. पण सत्तेत असताना भुजबळ साहेबांनी ओबीसी समाजासाठी काय केलं त्याची उत्तरे त्यांनी समाजाला दिली पाहिजे. नंतर अशा घोषणा केल्या.